गृह व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था या दोन्हींची आत्ताची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. काल नाना पटोलेंनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात थेटपणाने सांगितलं की दलित पाटील गायब होण्यामागे एका आमदाराचा हात आहे. सकाळी आमदार रवींद्र धंगेकर बोलले की शिंदे गटाच्या एका मंत्र्याचा हात आहे. मला पुन्हा असं वाटतंय की या सगळ्यांच्या मध्ये एकदा दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड का चेक केले जात नाही, कारण सगळीकडे ही चर्चा आहे, हे वातावरण आहे की ससून प्रशासन ललित पाटील याला दाखल करून घ्यायला अजिबात उत्सुक नव्हते, तरी सुद्धा ललित पाटीलला दाखल करून घेण्यासाठी मंत्र्यांनी इन्सिस्ट केलं. ते मंत्री दादा भुसे की अजून कोण? दादा भुसे नाशिकचेच आहेत, ललित पाटील तिकडचेच आहेत, त्याचे अनेक नंतर गोष्टी अनेक बाहेर येतील, परंतु दादा भुसेंना थेटपणे यावर प्रश्न का विचारले जात नाहीत? गृह खाते यावर का सुस्त आहे? पुणे हे ठिकाण UPSC MPSC चा हब एरिया आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी गोष्ट एका अर्थाने घडतीये आणि त्यामुळे या गंभीर विषयावर गृह खात्याने लक्ष घालावे, देवेंद्रजींनी सुद्धा लक्ष घालावे. आणि पुन्हा एकदा आम्ही म्हणतोय की शिंदे गटाच्या संबंधित मंत्र्याचे कॉल रेकॉर्ड चेक करावे.